नमस्कार, मी अंकुश श्रीरंग चिकने। माझं वय 39 आहे आणि लग्नाला आमच्या 16 वर्ष झाली। आमचं याच्या अगोदर भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट चालू होतं, त्यामध्ये IUI झालं होतं, एकदा IVF पण झालं आहे, पण त्यामध्ये ते सक्सेस झालं नव्हतं। IVF सक्सेस झालं पण ते थोड्या दिवसानंतर कंटिन्यू नाही झालं। त्यानंतर मग माझी पत्नी सारिका हिनं यूट्यूबमध्ये आणि साम मराठीवरती नरहरी मरगावकर सरांचं बघितलं होतं इंटरव्ह्यू, त्यामध्ये मग त्यामध्ये इंटरेस्ट तिनं दाखवला आणि ती बोलली की आपण इकडे जाऊया आणि एकदा परत ट्रीटमेंट चालू करूया। आमचं ट्रीटमेंटमध्ये जवळजवळ 2-3 वर्ष बंद होतं। त्यानंतर मग आम्ही सप्टेंबर 2021 प्रोजेनिसिसला भेट दिली आणि त्यावेळेला मग ठरवलं की इथे आपण ट्रीटमेंट चालू करूया। मग त्यानंतर आम्हाला पहिल्याच भेटीमध्ये सर भेटले, मडगावकर सर, ज्याप्रमाणे आम्हाला देव भेटतो त्याप्रमाणे ते भेटले आणि त्यांनी सांगितलं होतं 2022 तुमच्या हातामध्ये बाळ येईल। मग त्याप्रमाणे आम्ही विश्वासानं इतर ट्रीटमेंट चालू ठेवलं। ते ट्रीटमेंट आम्हाला मॅडम, प्राप्ती मॅडम यांच्या भरपूर सहकार्यानं व्यवस्थित सुरळीत चालू राहिलं आणि योग्य ते त्यांनी उपचार चालू ठेवले आणि ज्यावेळेला योग्य असेल त्यावेळेला तो यांनी तो निर्णय आम्हाला घ्यायला सांगितला। त्या पद्धतीनं आम्ही चालू ठेवलं आणि आज आम्हाला 6 महिन्यामध्येच पॉझिटिव्ह रिझल्ट आला। आम्ही भरपूर खुश आहोत आणि असंच सर्वांनी डॉक्टरांवर पहिला विश्वास ठेवायचा आणि 50% काम हे डॉक्टर करतात पण बाकी 50% असतं ते आपण करायचं असतं। औषधं वेळेवर घेणे, ते सांगतील त्या सूचनांचं पालन करणे हे आपण केलं पाहिजे आणि तसं जर केलं तर 100% रिझल्ट हा येणारच। नमस्कार, मी सारिका चिकने, माझं वय आहे 36, आमच्या लग्नाला 16 वर्ष झाले। आम्ही इथं येऊन खुश आहे खूप आणि आम्हाला तर रिझल्ट पण पहिल्यांदाच व्यवस्थित आलेला आहे आणि त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला आहे ट्रीटमेंटसाठी। त्यांनी खूप म्हणजे जसं सांगितलं, त्यांनी 2 वेळा माझी सायकल कॅन्सल केली पण ते माझ्या चांगल्यासाठीच केले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही पण पुढं तसंच त्यांनी सांगितलं तसं केलं, त्यामुळं आता आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे आणि व्यवस्थित सगळ्यांनी म्हणजे कोणाला मूल नसेल वगैरे त्यांनी इथं प्रोजेनिसला येऊन भेट द्यावे, म्हणजे तुम्हाला पण रिझल्ट येईल आणि इथं आल्यावर हॅप्पी राहायचं, सगळेच हॅप्पी आहे, तिथले लोक पण सगळे, सगळा स्टाफ चांगला आहे, सगळं स्टाफ पण सगळा सपोर्ट करतो, नर्स डॉक्टर्स सगळे चांगले आहेत आणि त्यांनी सांगतील तसं आपण करायचं आणि औषधं वगैरे सरांनी सांगतील तसं घ्यायचे आणि सर सांगतील तेवढंच करायचं, त्याच्यावर आपण जास्त आपलं नाही हे करायचं, त्यांनी सांगतील तसं आपण केलं तर आपलं पॉझिटिव्हच रिपोर्ट येईल असं माझं एक्सपिरियन्स आहे। आणि इच्छा मैत्रिणींना पण पॉझिटिव्ह रिपोर्ट आले, सगळ्यांनाच आलं ते पॉझिटिव्ह, आता सगळ्यांचे जेवढ्यांचे झाले त्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले। आपण मैत्रिणी तिला इथेच भेटल्या होत्या, प्रोजेनिसिस मध्ये ट्रीटमेंट करत होत्या, तशी त्याची ओळख झाली होती त्यांच्या बरोबर आणि सर्वांचं पॉझिटिव्ह रिपोर्ट आले, त्यामुळे सरांचे तर खूप मी आभार आहे, मला सरांना अजून भेटायचं पण आहे आता। धन्यवाद।